नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? चला आज आपण तुमच्या पुस्तकातला भाग 2 मधील 6वी कविता आपण आज अभ्यासणार आहोत. कवितेचं नाव आहे असा रंगारी श्रावण. या कवितेचे लेखक आहेत ऐश्वर्य पाटेकर. यांचा जन्म 1977 साली झाला. हे प्रसिद्ध लेखक आहेत, प्रसिद्ध कवी आहेत, कवी मनाचे लेखक आहेत. त्यांचा भूईशास्त्र हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे आणि जू हे आत्मकथन पण प्रसिद्ध आहे. भूईशास्त्र त्यांच्या कविता संग्रहाला मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार म्हणून पहिलाच युवा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आणि असे अनेक पुरस्कार त्यांना पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत. भारत सरकारच्या मंत्रालयातर्फे चीन भेटीसाठी मराठी साहित्यिकांमध्ये त्यांची निवड झालेली आहे. प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांनी श्रावणाचं इतकं महत्त्व किंवा श्रावण कसं आहे इतकं छान महत्त्व आपल्याला समजून सांगितलेलं आहे. श्रावण हा काही नुसता नावाने श्रावण नाही आहे हां मुलांनो. ह्या श्रावण म्हणजे इतका आनंदी ऋतू आहे, सुखावणारा आहे. निसर्गामध्ये इतके वेगवेगळे वातावरण ह्या महिन्यामध्ये बदलतं. कधी लख ऊन पडतं, कधीच भरपूर पाऊस पडतो, असा हा श्रावण. आणि हा श्रावण आहे हा रंगारी आहे. कवीने किती छान उपमा दिली आहे बघा श्रावणाला. रंगारी म्हणजे हा कलाकार आहे आणि हा सगळे चित्र आपल्या दुनियेमध्ये रेखाटतो, असा हा श्रावण आहे. आपण त्याची या कवितेचा अभ्यास करणार आहोत. आपण पुढच्या भागामध्ये कविता सुरू करूया.